नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, देशातील निवडक शहरे महानगरांना जोडण्यासाठी भारतमाला प्रकल्पाअंतर्गत सुमारे 3000 किलोमीटरचे रस्ते बांधण्याचे प्रस्तावित आहे. हे सर्व महामार्ग हरित असणार आहेत. त्यामध्ये पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचाही समावेश करण्यात आला आहे. तर याच महामार्गाबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर मित्रांनो, सध्याचा पुणे बंगळुरू महामार्ग 838 किलोमीटरचा आहे. नवा हरित महामार्ग 745 किलोमीटरचा असणार आहे. त्यामुळे पुणे आणि बंगळुरू महानगरे आणखी जवळ येणार आहेत. या महामार्गासाठी सुमारे 40,000 कोटी रुपये खर्च येणार आहे. पुणे बंगळुरू ग्रीनफील्ड कॉरिडॉरमुळे या दोन शहरांमधील अंतर 95 किमीने कमी होणार आहे. याशिवाय प्रवासाचा वेळ 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे. ग्रीनफील्ड कॉरिडॉरमध्ये आपत्कालीन लँडिंगसाठी प्रत्येकी 5 किलोमीटरच्या 2 हवाई पट्ट्या असून हा महामार्ग 8 पदरी असणार असून 120 किमी वेगाने या महामार्गावरून जाता येणे शक्य आहे. हा पूर्णपणे नवा द्रुतगती महामार्ग आहे. वर्वे बुद्रुकपासून हा महामार्ग सुरू होणार आहे. या महामार्गावर 6 मार्गिका प्रस्तावित आहेत. समृद्धी महामार्ग लक्षात घेता हा महामार्ग संपूर्णतः डांबरी असणार आहे. हा मार्ग पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूरसह इतर शहरांमधून थेट न जाता पत्कर नाक्यांपासून जवळच्या गावांमध्ये जाण्यासाठी रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. तर आता आपण जाणून घेऊयात कसा आहे पुणे बंगळुरू महामार्ग प्रकल्प. 1. ग्रीनफील्ड वर्वे बुद्रुक येथून सुरू होतो. 2. 6 लेनचा असणार आहे. 3. संपूर्ण रस्ता डांबरी आहे, सिमेंटचा वापर नाही. 4. 100 मीटर रुंदी, पुणे मुंबई द्रुतगती मार्गापेक्षा मोठा. 5. 745 किमी मार्ग, आता मार्ग 838 किमी. 6. हा मार्ग सांगली, सातारा, कोल्हापूरसह इतर शहरांमधून थेट जाणार नाही. 7. ट्रॅफिक जॅमवर कोणताही परिणाम होणार नाही. 8. ताशी 120 किमी वेगाने बेंगळुरूला फक्त 7 ते 8 तासात पोहोचता येते. तसेच सध्या येथे जाण्यासाठी 11 ते 12 तास लागतात. 9. टोल नाक्यांपासून आजूबाजूच्या गावांपर्यंत रस्ता तयार केला जाईल. 10. प्रवेश नियंत्रणामुळे रस्त्यावरील वाहने थेट महामार्गावर प्रवेश करू शकणार नाहीत, त्यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडी टळणार आहे. 11. पुणे आणि बेंगळुरूमध्ये वाहतूक विस्कळीत न होता आपत्कालीन परिस्थितीत विमान थेट महामार्गावर उतरवण्यासाठी 5 किमीचा हवाई पट्टी असेल. 11. प्रकल्पाची किंमत सुमारे 40,000 कोटी रुपये आहे. तर मित्रांनो, पुणे बंगळुरू एक्सप्रेसवेबद्दल तुमचे काय विचार आहेत ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.